हॅलो, नमस्कार. मी डायटिशियन तेजश्री वडगावकर आपल्या सर्वांचं हेल्थटॉकच्या आजच्या एपिसोडमध्ये स्वागत करते. आता हेल्थटॉक म्हणलं की निरोगी आयुष्य तुम्ही कसं जगू शकता ह्यासाठीचं मार्गदर्शन हे आतापर्यंत सगळ्यांना लक्षात आलेलंच आहे. पण आता जर मी तुम्हाला म्हणलं की कुठलाही रोग होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता जर 3 गोष्टी केल्या तर, त्या कुठल्या? तर सर्वप्रथम अॅन्युअल चेकअप्स करणे. आपण काय करतो की आपण ऍक्सेप्ट नाही करत की आपल्याला काही होऊ शकतं आणि आपण अॅन्युअल चेकअप्स हे टाळत जातो, तर तसं नाही करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे सातत्याने जर कुठली तक्रार शरीरामध्ये किंवा काही दुखत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी बोलून त्याच्यासाठी योग्य तो उपाय करणे. आणि तिसरी गोष्ट, त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या आहारामध्ये डायटिशियनशी बोलून आवश्यक ते बदल करून घेणं तितकंच महत्वाचं आहे. आणि ह्या 3 गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपण रोगापासून स्वतःच रक्षण करू शकतो. तसंच काहीस डायबिटीज बाबतीत सुद्धा आहे, कारण आता घरोघरी एखाद दुसऱ्या व्यक्ती हे डायबिटीजनी त्रस्त आहेत. सातत्याने नवीन पिढीचे जे आता करिअर मध्ये आहेत त्यांचं सातत्याने बैठक काम किंवा जेवणाच्या अनियमित वेळी आणि जे काही खाणं होतं ते शक्यतो बाहेरच होतं असं जर पिक्चर असेल आणि त्यात तुमच्या आई वडिलांना डायबिटीज असेल तर तुम्ही आजचं लेक्चर ऐकणं खूप गरजेचं आहे, आजचं सेशन ऐकणं खूप गरजेचं आहे. कारण कुठलाही समतोल जेव्हा ब्रेक होतो आपल्या शरीरामध्ये तर आपलं शरीर आपल्याशी संवाद साधतं आणि त्या वेगवेगळ्या साईन्स आणि सिम्पटम्सनी आपण नक्कीच डायबिटीज सारख्या रोगापासून स्वतःचा बचाव करू शकतो, पण जर आपण योग्य त्या वेळी त्याचं निदान केलं तर. तर ह्यासाठी आज माझ्यासोबत आहे डायटिशियन श्रुती हिरळेकर, ज्या आणि मी तुम्हाला दोघी मिळून सांगणार आहोत की अशा कुठल्या साइन्स अँड सिम्पटम्स आहेत की ज्याच्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही ते नीट डोळसपणे स्वतःच्या शरीर आपल्याशी काय बोलू इच्छित आहे हे जर तुम्ही ह्याच्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच तुम्ही या रोगापासून स्वतःचं रक्षण करू शकता. आणि जर तुम्ही प्री डायबिटीज वर असाल तर नक्कीच गेल्या वेळेसचा आमचा जो इन्सुलिन रेझिस्टन्सचा एपिसोड होता तो नक्कीच पहा. तर सर्वप्रथम मी स्वागत करते श्रुतीचं. नमस्कार. हॅलो श्रुती. तर हॅलो, जसं मी म्हणलं की डायबिटीजचं जर निदान किंवा तुमची सातत्याने ब्लड शुगर ही वाढलेली आहे याचं जर निदान तुम्ही आधी केलं तर डायबिटीज होण्यापूर्वीच आपण आवश्यक ते बदल करून घेऊन आपण डायबिटीज होण्यापासून वाचू शकतो. तर ह्यासाठीच सर्वप्रथम काय असे साइन्स अँड सिम्पटम्स आहे, शरीर कुठल्या गोष्टींनी आपल्याशी संवाद साधतं की सातत्याने आपली साखर ही वाढलेली आहे हे आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीतनं हे लक्षातच येत असेल, तर ते कुठलं? ऍक्च्युली आपल्याला पॉली युरिया म्हणतात, म्हणजे आपल्याला भरपूर वेळेला फ्रिक्वेंट युरिनेशन होत असतं, खूप जास्त प्रमाणात भूक लागते, किंवा त्याला आपण पॉलीफेजिया क्लिनिकल लँग्वेज मध्ये म्हणू शकतो. किंवा काही वेळेला असं लक्षात येतं की काही पेशंट्सना आत्ता खाल्लाय तरी पण तो 1 तासाभरात भरपूर भूक लागली आहे असं होऊ शकतं, म्हणजे ह्यूज हंगर ज्याला आपण म्हणतो ते घडू शकतं. नंतर तिसरं गोष्ट आहे थर्स्ट, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तहान लागणं, हे डायबिटीसची खरी लक्षणं आहेत. पण जर आपण इन्सुलिन रेझिस्टन्स बद्दल म्हटलं तर इन्सुलिन रेझिस्टन्सचा अर्थ शरीर योग्य प्रमाणामध्ये इन्सुलिन वापरत नाही आणि त्यामुळे आपली साखर नियंत्रणात येऊ शकत नाही, आणि साखर नियंत्रणात न आल्यामुळे म्हणजे इन्सुलिनचा वापर व्यवस्थित न झाल्यामुळे साखरेचं योग्य व्यवस्थापन होत नाही, रक्तातल्या साखरेचं, ती साखर आपल्याला पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही ज्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते ती. त्यामुळे वीकनेस असू शकतो, वीकनेस हा सुद्धा एक साइन आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे असं लक्षात येऊ शकतं. तर लवकर दमणं किंवा लवकर थकणं किंवा इन्फेक्शन्स आपल्याला लवकर होणं, कॅच होणं, हे सुद्धा एक साइन असू शकते. आणि दुसरं मेजर साइन ज्याला आपण म्हणतो ना की जे इन्सुलिन रेझिस्टन्सची साइन आहे त्याला ही आहे की अकॅन्थॉसिस नायग्रिकन्स
अकॅन्थोसिस नायग्रिकन्स म्हणजे काय, की आपल्या मानेकडे एक ब्लॅक कलरची लाईन येणं किंवा ब्लॅक पॅच आपल्याला दिसणं, ती एक सिम्प्टम किंवा साईन असू शकते की ह्या माणसाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. किंवा बेली फॅट प्रमाणाबाहेर वाढलंय तर ते पण एक सिम्प्टम असू शकतं की हे इन्सुलिन रेझिस्टन्सचं लक्षण आहे. तर हे आहेत. आणि आपल्याला म्हणजे लवकर थकायला होणं हे मेजर सिम्प्टम आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. बर, आता जसं तू म्हणलंस की इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे शरीर इन्सुलिन तयार करतंय पण त्याचं व्यवस्थापन किंवा वाटप व्यवस्थित होऊ शकत नाहीये सेल्स मध्ये, त्यामुळे आपण खाल्लं तरी आपल्याला भूक लागते किंवा थकवा येतो, कारण ते प्रमाणात जेवढं न्यूट्रिएंट मिळाले पाहिजे तेवढे मिळत नाही आहे. तर जसे तू हे साइन्स अँड सिम्प्टम्स सांगितले, जसे की माने भोवती एक काळी रेघ येणे आणि ती जरा वेल्वेट टच सारखी असते, वेल्वेट कसं असतं दिसायला त्या हिशोबाने त्या प्रमाणात तसं दिसतं ते, आणि त्याचबरोबरीने आपण हे क्रॉस चेक ब्लड टेस्ट नाही करू शकतो, तर असे कुठल्या गोष्टी तपासणं त्या अनुषंगाने गरजेचं आहे? इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही हे आपल्याला जर चेक करायचं असेल तर आपण सी पेप्टाइड नावाची टेस्ट असते ती आपण करू शकतो, किंवा फास्टिंग इन्सुलिन लेवल चेक करू शकतो. आता फास्टिंग इन्सुलिन लेवल म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये एक स्ट्रेट लाईन म्हणजे ज्याला आपण बेसल इन्सुलिन म्हणतो, की शरीर आपलं फक्त कार्बोहायड्रेट मॅनेज करतं असं नाही ना, म्हणजे पिष्टमय पदार्थ आपण जे खातो तेच फक्त इन्सुलिन द्वारा मॅनेज होत नाहीत, तर आपल्याला योग्य प्रमाणामध्ये म्हणजे आपण न जेवणाऱ्या वेळेत आपण झोपतो त्यावेळेला आपण अन्न खात नाही, त्यावेळेला आपल्याला योग्य प्रमाणामध्ये ग्लुकोजचा सप्लाय व्हायला पाहिजे, कारण आपल्या मेंदूला ग्लुकोजनीच एनर्जी मिळत असते. तर त्यासाठी बाकीचे जे न्यूट्रिएंट्स आहेत, फॅट आहे, प्रोटीन आहे, त्या तिन्हीचं योग्य प्रकारे मॅनेजमेंट करणं किंवा मेटाबॉलिझम करणं हे काम सुद्धा इन्सुलिनचं असतं. त्यासाठी आपल्या शरीरामध्ये काही प्रमाणात एक स्ट्रेट लाईन सारखं इन्सुलिन सतत असतं, असं नाही की फक्त खाल्ल्यावरतीच इन्सुलिन तयार होतं. त्यामुळे उपाशी पोटी सुद्धा एक थोड्या अमाऊंट मध्ये इन्सुलिन आपलं शरीर दाखवतं किंवा असतं. तर मग ज्या लोकांचं फास्टिंग इन्सुलिन लेव्हल नॉर्मल पेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात असते त्यांना आपण प्री डायबेटिक किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स आहे असं नमूद करू शकतो. म्हणजे असं त्याच्यातनं दिसून येऊ शकतं की त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिन व्यवस्थित प्रमाणे वापरलं जात नाहीये, म्हणून त्यांची बॉडी प्रमाणापेक्षा जास्त इन्सुलिन तयार करतं. आता ह्याचा धोका असा असू शकतो की इन्सुलिन तयार होत आहे पण ते नीट वापरलं जात नाहीये, त्याच्यामुळे आपल्या पॅनक्रियाजला जास्त काम करावं लागतंय, जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार करावं लागतंय, त्यामुळे पॅनक्रियाजच्या ज्या बीटा सेल्स आहेत त्या लवकर थकतात आणि त्यामुळे त्यांचं जे वेअर अँड टेअर आपण म्हणतो ते लवकर होतं. आणि मग नंतरच्या लाईफमध्ये ऍक्च्युअल ओव्हर डायबिटीस ज्याला आपण म्हणतो टाइप 2 डायबिटीस ते होण्याची शक्यता जास्त निर्माण होते, म्हणून आपण त्याला येल्लो सिग्नलच्या नावाने सुद्धा ओळखू शकतो की आत्ता तुम्ही मॅनेजमेंट करा, आत्ता तुम्ही व्यवस्थापन करा, लाईफस्टाईल मॅनेज करा, तर तुम्ही ह्या झोन मधून ग्रीन झोन मध्ये जाऊ शकता आणि तुमचं पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकता. तर ही एक टेस्ट आपली असू शकते की ज्याच्यातनं आपल्याला समजू शकतं. म्हणजे फास्टिंग करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर फास्टिंग इन्सुलिन लेवल्स करणं गरजेचं आहे. हो, आणि सी पेप्टाइड म्हणूनही एक टेस्ट असते, तर ती या वेळेस म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की प्री डायबिटीस आहे किंवा आई वडिलांना डायबिटीस आहे तर जस्ट तुम्हाला एक रुटीन चेकअप करायचा आहे तर ती केलेली चालेल का? हो, मी म्हंटल सी पेप्टाइड आणि फास्टिंग इन्सुलिन अशा दोन टेस्ट आपण करू शकतो. तर सी पेप्टाइड हे एक प्रोटीन आहे जे इन्सुलिन त्या प्रोटीनला बाइंड करतं, तर ज्या वेळेला आपण किंवा ते इन्सुलिनच्या मॉलिक्युल मधलं जे प्रोटीन आहे ज्याला सी आकार असतो त्या प्रोटीनची टेस्ट ऍक्च्युली ती केली जाते.
जर त्याची रेंज नॉर्मल पेक्षा कमी असेल तर असं लक्षात येतं की ह्या मुलाच्या बाबतीत इन्सुलिन व्यवस्थित तयार होत नाहीये, तर मग त्यांना टाइप 1 डायबेटीस असण्याची शक्यता असू शकते. किंवा ह्या लोकांच्या बाबतीत इन्सुलिन तयार होतंय पण ते जास्त प्रमाणात तयार होत आहे, किंवा पॅनक्रियाज व्यवस्थित काम करतायत की नाही करत आहेत हे लक्षात येण्यासाठी सुद्धा ही टेस्ट महत्वाची आहे. पण सगळ्यात महत्वाची जर तुम्ही फास्टिंग इन्सुलिन केलं तर त्यातनं आपल्याला लगेचच लक्षात येतं की तुम्हाला प्री डायबिटीस आहे की नाही येते की नाही नक्कीच. आणि इव्हन तुम्ही फास्टिंग शुगर लेवल सुद्धा चेक करू शकता, HbA1c चेक करू शकता. म्हणजे फास्टिंग शुगर तुमची जर 100 ते 125 ह्याच्या आत असेल तर तुम्हाला प्री डायबिटीस आहे किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. आणि जर तुमची फास्टिंग शुगर लेवल 126 वर येते तर तुम्ही डायबिटीस म्हणून ओळखले जाता. आणि तुमची फास्टिंग शुगर लेवल 100 येते किंवा 100 येते तर तुम्ही नॉर्मल आहात, तुम्हाला डायबिटीस किंवा प्री डायबिटीस या दोन्हीपैकी काही नाहीये. तर तुम्ही ती पण एक तपासणी करून बघू शकता की तुम्हाला असा काही धोका आहे का. HbA1c ची तपासणी म्हणजे 3 महिन्यांची रक्त शर्करा ती करून बघू शकता. जर तुमची HbA1c लेवल 6.5% दरम्यान, म्हणजे 5.7 to 6.5% एवढी असेल तर तुम्ही इन्सुलिन रेझिस्टंट किंवा प्री डायबेटिक असण्याची शक्यता आहे. आणि 6.6 पासनं तर आपण डायबेटिकच म्हणतो, 5.7 आत आपण नॉर्मल म्हणतो. तर ह्या तपासण्या तुम्ही नक्की करून बघू शकता की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुमचं हे कसं आहे. आणि मेन म्हणजे व्हिसरल फॅट आपल्या बॉडीमध्ये जास्त असेल तर आपल्याला प्री डायबिटीस असण्याची शक्यता जास्त आहे. फिमेल्समध्ये PCOD असेल तर त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स असण्याची शक्यता जास्त असते. तर अशासाठी तुम्ही तुमचं जर योग्य आहार आणि व्यायाम ह्या गोष्टी करून ऍबडॉमिनल फॅट आणि व्हिसरल फॅट कमी केलं तर तुमचं आयुष्य चांगलं तुम्ही जगू शकता. नक्कीच. सो मी परत एकदा सांगते, फास्टिंग शुगर बरोबरीने फास्टिंग इन्सुलिन लेवल, सी पेप्टाइड टेस्ट, HbA1c ह्याही नक्की करा, क्रॉस चेक करा, सो दॅट तुम्हाला आवश्यक ते बदल करता येतील. हातात जोपर्यंत वेळ असतो तोपर्यंतच रिव्हर्स कुठलीही गोष्ट होऊ शकते. एकदा 126 वर सातत्यानेच तुमची फास्टिंग शुगर राहत गेली तर मग डायबिटीसच्या गोळ्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. तर त्यासाठी ह्या 3 गोष्टी करणे आणि सातत्याने आपलं शरीर आपल्याला काय सुचवू पाहतंय ह्याच्याकडे डोळस राहून ते दुर्लक्ष न करता योग्य ते उपाय करणे गरजेचं आहे. तर आता समजा प्री डाईट म्हणजे सातत्याने साखर ही जास्त आलेली आहे तर असे कुठल्या डाएटमध्ये गोष्टी, 3 तू सांगशील की ज्या प्रामुख्याने केल्या पाहिजेत. ओके. तर पहिली गोष्ट लाईफस्टाईल मॅनेजमेंट मी सांगेन. तर लाईफस्टाईल मॅनेजमेंटमध्ये तुम्ही आठवड्यातनं 5 कमीत कमी 45 30 to 45 एक्सरसाइज, ज्याला आपण ब्रिस्क वॉक म्हणू शकतो, योगासनं म्हणू शकतो, मेडिटेशन म्हणू शकतो, अशा प्रकारचा एक्सरसाइज तुम्ही करू शकता. त्याच्या जोडीने तुम्ही डाएटमध्ये जे बदल आपण म्हणतो ते डाएटमधल्या बदलामध्ये तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करा असं मी सुचवेन. म्हणजे तुम्ही जर गोड पदार्थ खात असाल तर साखर पूर्णपणे आहारातनं बंद करा. दालचिनीचा वापर तुमच्या आहारामध्ये करा, कारण दालचिनी तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करायला मदत करते. त्याच्यामुळे दालचिनी नक्की तुमच्या आहारामध्ये घ्या. तर तुम्ही 1 चिमूटभर दालचिनी गरम पाण्यासोबत रोज घेऊन त्यांनी सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला मदत होते. इव्हन तुम्ही तुमच्या आहारामध्ये एका वेळेला भरपूर खात असाल तर तेच जेवण तुम्ही विभागून 2 वेळेमध्ये घेतलं तरी त्यांनी स्लो अँड स्टेडी रिलीज ऑफ शुगर होऊ शकते. दुसरी गोष्ट तुम्ही असं करू शकता की इझी कार्बोहायड्रेट म्हणजे ब्रेड आहे, बिस्किट आहे, मैद्याचे पदार्थ आहेत, किंवा असे न खाता जर पोहेच खायचे तर ते लाल पोहे खा की ज्याच्यातनं फायबर तुम्हाला जास्त मिळेल. राईस खाणार असाल तर ब्राऊन राईस खा,
म्हणजे जे कार्बोहायड्रेट ज्याच्यातनं हळूहळू रक्त शर्करा निर्माण होऊन ती स्टेडीली वाढेल, म्हणजे एकाच वेळेला भरपूर साखर वाढली आहे असं न होता हळूहळू साखर वाढली तर नक्कीच तुम्हाला मॅनेज करायला सोपं जाईल आणि इन्सुलिन रेझिस्टन्स पण कमी व्हायला मदत होईल. तर हे बदल तुम्ही नक्की करू शकता. नक्कीच तू सांगितलेली गोष्ट अगदी लक्षात ठेवण्यासारखी आहे की पटकन घरात बिस्किटे असतात किंवा बाहेर कुठे असो भूक लागलं तर चिप्स आहेत किंवा रेडी टू ईट आजकाल चिक्कीज असतात पण त्यात सुद्धा ग्लुकोजचाच वापर होतो आणि जास्त करून चिप्स वगैरे खाल्ले जातात. तर ह्या सगळ्या इझी म्हणजे आपल्याला आपल्या शरीराला एकदम एवढा सगळा शुगरचा सप्लाय होतो जेव्हा की ते मॅनेज करू शकत नाहीये त्यामुळे ते एक्सेस तसंच फ्लोट होऊन राहणार आणि तुमची साखर ही वाढलेली राहणार. तर परत एकदा मी सांगू इच्छिते हे सेशन कन्क्लूड करायच्या आधी की कुठलीही गोष्ट त्रास होतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, ऍक्सेप्ट करा आपल्याला त्रास होतोय. दुसरी म्हणजे ब्लड टेस्ट करा, जसं की श्रुती मॅडम सांगितलं की जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या मानेच्या इथे एक काळी रेग आली आणि ती वेल्वेट सारखी चमकतीये तर त्याचबरोबरीने तुम्हाला खूप सारखं पाणी प्यावंसं वाटतंय, तहान लागतीये, टॉयलेटला जावंसं लागतंय रात्री एस्पेशली झोपेत झोपताना सुद्धा, तर लगेच ब्लड टेस्ट करून घ्या. जसं की HbA1c आहे, फास्टिंग इन्सुलिन लेवल्स आहेत, फास्टिंग ब्लड शुगर लेवल्स आहेत आणि त्या योग्य जे काही रिपोर्ट असतील ते तुमच्या डायटिशियन्स बरोबर डिस्कस करा. आणि जसं आम्ही आता सांगितलं की तुम्ही एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, लाईफस्टाईल म्हणजे पूर्ण दिवस तुम्ही कसा प्लॅन करू शकतात हे तुमच्या डायटिशियन्स नक्कीच तुम्हाला गाईड करू शकतात. आणि त्याचबरोबरीने सिम्पल काप्स किंवा साखरयुक्त पदार्थ हे तुम्ही अवॉइड करणं गरजेचे आहे. तर अजून अशा कुठल्या गोष्टींबद्दल तुम्हाला डायटिशियन्स किंवा डॉक्टर्सकडनं मार्गदर्शन ऐकायला आवडेल हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हा एपिसोड तुम्हाचे निकटवर्तीय ज्यांच्या घरात डायबिटीज आहेत आणि त्यांच्या मुलांचे लाईफस्टाईल खूप बिझी आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा आणि असाच उत्तम प्रतिसाद देत राहा. श्रुती तू आज इथे आलीस आणि सगळ्यांना खूप उत्तमरित्या गाईड केलंस, मार्गदर्शन दिलंस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुमचे पण धन्यवाद. थँक्यू.